मी नाटकांमध्ये भाग घ्यायचो, ज्या नाटकात मी भाग घेतला ग्राउंड पॅक आ रहा है गब्बर। आता संजय राऊतला फक्त मी एकटा दिसतो म्हणून थुकायला लागले ते बावरट। इतकं घाण वृत्तीचं राजकारण आयुष्यात मी पाहिलं नाही का। आजच हा पक्ष फुटला, याच्या पहिले कोणतेच पक्ष फुटले नाही। 40 लोकांना संपवून टाकू। अरे त्या 40 लोकांना मत दिले राऊत तुला, तेव्हा तू खासदार झाला सोट्या, नाही तर तू खासदार झाला असता। तू थुकतो काय? पहिला राजीनामा दे। ते म्हणले शिवसैनिकांनी मत दिली। हा तुझ्या बापालथा इथं मत द्यायला, इथं मत माझ्या फाटक्या तुटक्या माणसानं मला मत दिली। या गावात मला मत किती माहित आहे? 10,600 पैकी 10,200। 10,200 फक्त 400 मत नाही आहे, त्याच्यामध्ये 4,200 मुसलमान आहे। नाही तर मुसलमानांचं कसं आहे, हबुए हबुए हबुए। बौद्धांची 1,000 मत आहे, हिंदूंची मत आहे। हे 10,200 मत जी मिळाली ही फक्त गावाच्या प्रेमापोटी मिळाली, संजय राऊतला पाहून नाही मिळाली। संजय राऊत जर इथं भाषणला आला असता तर 10,200 पैकी 200 भेटले असते। म्हणून मी माझ्या सभेमध्ये तुम्ही पाहिलं असेल, विधानसभेमध्ये मी कोणताच वक्ता बोलवत नाही, बाहेरचा वक्ता येतून काहींमाही बोलून चालला जातो। त्याला काय घेणं देणं आहे? आम्ही 5 वर्ष मेहनत करायची आणि वक्त्याला काही माहीत नसलं आणि त्याने काहीतरी बोलून टाकायचं, म्हणून आम्ही आमचं आम्हीच वक्ते, आम्हीच शाखा प्रमुख, आम्हीच आमदार, आम्हीच मंत्री। आता लोकांना वाटतं का मी मंत्री असं? कोणी सांगा, फक्त 2 पोलीस गाड्या आहे वो, एवढंच आहे। पण तसाच गुलाबराव पाटील लग्नात जातो, मोतीत जातो, दारात जातो, शेंडीत जातो। पोलीस गाड्यांमुळे थोडं बरं वाटतं। हे पोलिसांना का कमी त्रास दिलाय मला? तुम्हाला क्या गाववाल्याला माहित आहे? 92 राईट माहित आहे तुम्हाला, आंदोलन माहिती आहे मला। जेलमध्ये घातल्यामध्ये मी मंत्री होण्याच्या पहिले 8 दिवस पहिले जेलमध्ये घातलत आणि माझी आई मेली होती त्या दिवशी, आणि मी मंत्री झालो। आता बरं वाटतं, जे पोलीस मला पकडायचे तेच मागं पुढं आहे। मी नेहमी विनोदा सांगतो, आगे गाडी पीछे गाडी, बीच में बैठा गुलाबराव गडी। वा, थोड्या गुदगुल्या होता। 10-15 गनवाले मला बरं वाटत। तसा धोका काही नाही आहे, तुम्ही असल्यावर काय धोका आहे। आणि माझ्या नशिबामध्ये हा राजयोग होता हे मलाही माहित नाही। तसं म्हणाल गेलं तर आम्ही तर लाडलीचे राहणारे, 5 घरं इथं आजोबांते आमचे आले, आमची भाऊकी पण नाही। गुजर समाजाचे आम्ही आहे, गुजर समाज मोठा आहे मान्य आहे, पण इथं जर भाऊकी म्हणली तर 5 घरं आहे, पण माझी भाऊकी तर पुरं गाव आहे। माझी भाऊकी सगळे आहेत। मी जातीवर कधी राजकारण केलं नाही, काही लोक जातीवर राजकारण करतात। माझ्याकडे सगळ्या जातीचे लोक आहेत। जातीने राजकारण होत नाही मानवांनो, जातीने माझून कधीच मोठा होत नाही। तो सुरेंद्राचा सारखा माणूस 9 वेळेस आमदार झाला नसता। जातीने राजकारण झालं असतं तर किशोर आप्पा सारखा माणूस 2 वेळेस आणि त्यांचे काका 2 वेळेस आमदार कधी झाले नसते। आणि हे मेहकरचे जे आमदार बसले आहेत यांची जात काय माहितीये तुम्हाला? हे सुतार जातीचे, सुतार ही किमाया आहे शिवसेनेची। किती मतांनी आले माहिती आहे? लीड किती आहे तुमचं? 3री टर्म आहे, 65,000 मताचं लीड आहे। पटक पटक के मारा आहे।